नमस्कार मित्रांनो, मी अभिजित खळदकर सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, पुणे मेट्रोच्या ज्या जागा आहेत त्या जागांसाठी जी भरती आहे ती सुरू झालेली आहे, ज्याच्यामध्ये अतिशय उच्च प्रतीचा पगार आणि अतिशय चांगल्या प्रकारची जी नोकरी आहे ती मेट्रोची आहे। तर याच्यामध्ये जी कागदपत्रं आहेत ती काय आहेत ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, आपल्याला जी कागदपत्रं आहेत ती आपला पासपोर्ट साइज जो फोटो आहे तो आपला असणं आवश्यक आहे, ज्याची जी साइज आहे 300 KB पेक्षा लहान असावी। त्याचबरोबर 2 नंबर क्रमांकाचं जे डॉक्युमेंट्स आहे, आपली सही जी आहे ती आपली असावी, ती 300 KB आतमध्ये आपल्याला स्क्रॉप करून स्कॅन करून अपलोड करायची आहे। त्याचबरोबर या पदांसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपण आपल्याला जन्माचा जो दाखला आहे तो देखील या ठिकाणी आपल्याला अपलोड करणं आवश्यक आहे। त्याचनंतरचं जे डॉक्युमेंट्स आहे, आपला जो डोमिसाईल आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा डोमिसाईल आपल्याला आपल्याजवळ असणं आवश्यक आहे, ते देखील आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, जे डॉक्युमेंट्स आहे, आपलं जे ITIचं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे, ते आपण या ठिकाणी अपलोड करायचं आहे। त्याचबरोबर आपण ज्या कॅटेगरीमधून आपला जो फॉर्म आहे तो भरत आहात त्या कॅटेगरीचं जे जात प्रमाणपत्र आहे ते देखील आपल्याला या वेबसाईटवरती अपलोड करणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे एवढे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला आवश्यक आहेत। मग आपलं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असेल, HSC सर्टिफिकेट असेल, SSC सर्टिफिकेट असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असेल ते देखील आपण या ठिकाणी अपलोड करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करणं आवश्यक आहे। आपण सर्वांनी हा जो फॉर्म आहे आपण भरून घ्यावा, कारण की याच्यामध्ये जो मानधन आहे ते आपण मानधन किती आहे ते पाहूया। मित्रांनो, याच्यामध्ये आपण मानधन पाहू शकता, कमीत कमी याच्यामध्ये 40,000 रुपये जे मानधन आहे ते नोकरीमध्ये आहे आणि जास्तीत जास्त 1,25,000 रुपयापर्यंत जे मानधन आहे ते आपल्याला या ठिकाणी पुणे मेट्रोच्या वतीने दिलं जाणार आहे। त्याचबरोबर आपला जर ITI झालेला असेल तर कमीत कमी मानधन जे आहे स्टार्ट 30,000 रुपये आणि जास्तीत जास्त 70,000 रुपयापर्यंत जे मानधन आहे ते या नोकरीमध्ये मिळणार आहे। मित्रांनो, तर आपण या नोकरीचा अवश्य लाभ घ्याल अशी मला खात्री वाटते। मित्रांनो, अशाच प्रकारचे जे नवीन व्हिडिओ आहेत जर आपल्याला पाहिजे असतील आणि या नोकरीच्या संदर्भात जर आपल्याला काही अडचणी असतील मित्रांनो, तर आपण कमेंट्सद्वारे मला आपल्या शंका अडचणी विचारू शकता आणि आपण लवकरात लवकर हा जो फॉर्म आहे भरून घ्यावा। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।